ज्ञानेश्वरी अध्याय 15 पुरुषोत्तम योग ओवी क्रमांक 451 पासून श्री गणेशाय नम श्री सरस्वती नम जैसा आरिसा लिया जवळा दिसे आपण पे आपला डोळा तैसा संवादिया तू निर्मळा शिरोमणी ज्याप्रमाणे आरसा समोर आला असता आपल्याला आपला डोळा दिसतो त्याप्रमाणे निर्मळ संवाद करणाऱ्यामध्ये श्रेष्ठ असा तू मला मिळाला आहेस तुआ नेनो निपुसावे मग आम्ही परिसवू बैसावे तोगा पाडू नवे सोयरे या हे माझ्या सोयऱ्या अर्जुना समजत नाही म्हणून तू विचारावे व मग मी उत्तर द्यावे तसे हे नाही ऐसे म्हणून या लिंगिले कृपादृष्टी अवलोकिले मग देवो काय बोलिले अर्जुनेशी इतके बोलल्यावर देवानी अर्जुनाला आलिंगन दिले व त्याच्याकडे कृपादृष्टीने पाहिल्यावर ते काय म्हणाले ते ऐका पै दोही ओटी एक बोलणे दोही चरणी एक चालणे तैसे पुसणे सांगणे तुझे माझे जसा दोन ओठांनी एक शब्द निघतो दोन पायांनी एकच चालणे होते त्याप्रमाणे तुझे विचारणे व माझे सांगणे एका निरुपाधिक स्वरूपाविषयीच आहे एवम आम्ही तुम्ही येते देखावे कारता ते सांगते पुसते येते दोन्ही एक याप्रमाणे तुम्ही व आम्ही एकाच अर्थाला घेतले पाहिजे कारण विचारणारा व सांगणारा दोन्ही एकच आहेत ऐसा बोलत देवो भुलला मोहे अर्जुना ते आलिंगुनी ठाये मग बिहाला म्हणे नोहे आवडी हे असे बोलत असता देव अर्जुनाच्या प्रेमाने भुलले व ठिकाणीच मनाने त्याला आलिंगन देऊन मग चित्तात भिवून म्हणाले यावेळी हे प्रेम बरे नव्हे झाले इक्षुरसाचे ढाळ तरी लवण देणे किडाळ जे संवाद सुखाचे रसाळ नासेल तिथे जसे उसाच्या रसाची ढेप करावयाची असली तर मीठ देणे वाईट तसे असलेल्या संवाद सुखाच्या रसाळपणात त्या प्रेमाने बिघाड होईल आधीचा माया काही नरनारायणाशी भिन्न नाही परी आता जिरो माझ्या ठाई वेगुहा माझा हा नर व मी नारायण या नरनारायणामध्ये आधीच भेद नाही पण हा माझ्या आलेल्या प्रेमाचा वेग माझ्यामध्ये जिरून जाऊ दे या बुद्धी सहसा श्री कृष्ण म्हणे विरेशा पैगा तो तुआ कैसा प्रश्न केला अशी बुद्धी धारण करून श्रीकृष्ण म्हणाले अर्जुना तू कोणता प्रश्न विचारित होतास बरे जो अर्जुन श्रीकृष्णी विरत होता तो परतोनी मागुता प्रश्नावळीची कथा ऐको आला तो अर्जुन श्रीकृष्णाशी ऐक्य पावत होता तो देवाचे बोलणे ऐकल्याबरोबर प्रश्नाची उत्तरे ऐकण्याकरता पुन्हा देहावर आला येत सद्गदे बोले अर्जुने जी म्हणितले निरुपाधिका पुले रूप सांगा तेथे सद्गदवाणीने अर्जुन म्हणू लागला अहोजी भगवंता तुम्ही आपल्या निरुपाधिक स्वरूपाचे वर्णन करा यया बोला तो शारंगी तेची सांगावया लागी उपाधी दोही भागी निरूपित असे हे बोलणे ऐकून भगवान श्रीकृष्ण तेच सांगण्याकरता उपाधीचा दोघांशी संबंध आहे असे सांगू लागले पुसिलिया निरूपहित उपाधी का सांगे येत हे कोणाही प्रस्तुत गमे जरी अर्जुनाने आपले निरुपाधिक स्वरूप सांगा असे म्हटले असता उपाधीचा संबंध देव का सांगतात अशी कोणाला शंका येईल तरी ताकाचे अंश फेडणे याची नाव लोणी काढणे चोखाचे शुद्धी तोडणे किडची जेवी पण ज्याप्रमाणे ताकाचा अंश निराळा करणे म्हणजेच लोणी काढणे होय किंवा सोने शुद्ध करणे म्हणजेच हिनकट भाग अलग करणे होय बाबुळीची सारावी हाते परी पाणी तवसे आईते अब्रची जावे गगनते शुद्धची की किंवा शेवाळ हाताने दूर केले की पाणी शुद्धच असते अब्र गेले की आकाश निर्मळच असते वरील कोंडियाचा गुंडाळा झाडूनी केली या वेगळा कणू घेता विरंगोळा असे काही धान्याच्या वर असलेल्या कोंड्याचा गुंडाळा झाडून दूर केल्यावर धान्याचा कण घेण्यास काही प्रतिबंध होतो का तैसा उपाधी उपहिता शेवटू जेत विचारिता ते कोणा ते इन पुसता निरुपाधिक त्याप्रमाणे ज्या वस्तूचे ठिकाणी उपाधी व उपाधीचा आधार होणे विचाराने सिद्ध होत नाही ती आपोआपच निरुपाधिक आहे असे कळून येते
जैसे न सांगणे वरी बाळापतीशी रूप करी बोलणे मालेपणे विवरी अचर्चा ते। ज्याप्रमाणे नववधू न बोलण्यानेच आपल्या पतीच्या स्वरूपाची ओळख करून देते किंवा जी वस्तू शब्दाच्या पलीकडे आहे अशा शब्दाच्या पलीकडे असलेल्या वस्तूचे विवरण मौन करते। पै सांगणे या जोगे नवे ते तिचे सांगणे ऐसे आहे मनोनी उपाधी लक्ष्मी नाही बोलीजे आधी। जी वस्तू सांगण्याजोगी नाही त्या वस्तूचे सांगणे असेच आहे म्हणून प्रथम उपाधीचे लक्षण कोणाच्या ठिकाणी आहे ते सांगतो। पाडिव्याची चंद्ररेखा निरुती दावा वया शाखा दाविजे तेवी औपाधिका बोली या। शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेच्या दिवशी चंद्राची कोर दाखवण्याकरता ज्याप्रमाणे झाडाच्या फांदीचा संबंध घ्यावा लागतो त्याप्रमाणे निरुपाधिक स्वरूप दाखवण्याकरता उपाधीचा संबंध असलेल्या विषयीचे हे बोलणे आहे। श्लोक द्वाविमो पुरुषो लोके शरच्चाक्षर एवच शरा सर्वानी भूतानी कुटस्थोक्षर उच्यते ज्ञानोबा तुकाराम मगतो म्हणेगा सव्यसाची पैये संसार पाटणीची वस्ती सावी आटाची दुपुरुषी। मग भगवान म्हणतात अर्जुना संसार नगरात खरोखर पाहता जी वस्ती आहे ती दोन मर्यादित पुरुषांनीच केलेली आहे। जैसी आगवाची गगनी नांदत दिवो रात्री दोन्ही तैसे संसार राजधानी दोन्हीची हे। ज्याप्रमाणे संपूर्ण आकाशात दिवस रात्र हे दोघेच नांदतात त्याप्रमाणे संसाररूपी राजधानीत हे दोघेच आहेत। आणि कही तिजा पुरुषु आहे परितो या दोहीचे नाव नसाहे जो उदे लागावे शिखाये दोहिते या। आणखी एक तिसरा पुरुष आहे पण तो या दोघांचे नावही सहन करीत नाही कारण तो प्रगट झाला की या संसार नगरासह तो या दोघांनाही गिळून टाकतो। परिते तव गोठी असो आधी दोन्हीची हे परियेसो जे संसार ग्रामावसो आले असती पण त्याची गोष्ट तुर्त बाजूला असू दे अगोदर संसार ग्रामात वस्ती करण्याकरता आलेल्या क्षर व अक्षर या दोघांविषयीच ऐकवितो। एक आंधळा वेडा पंगू एर सर्वांगे पुरता चांगू परिग्राम गुणे संगू घडला दोघा। या दोघापैकी एक आंधळा वेडा पांगळा असून दुसरा सर्वांगाने चांगला पूर्ण आहे परंतु एकाच गावात असल्यामुळे त्या दोघांचा संबंध घडला। तया एका नाम क्षरू एरा ते म्हणती अक्षरू ही दोहीची परी संसारू कोंदला असे। एकाला क्षर म्हणतात व दुसऱ्याचे नाव अक्षर आहे पण सर्व संसार या दोघांनीच भरला आहे। आता अक्षरू तो कवनू अक्षरू तो किम लक्षणू हा अभिप्रायो संपूर्ण विवंचुगा। आता अक्षर पुरुष कोण व अक्षर पुरुषाचे लक्षण काय या संपूर्ण अभिप्रायाचे आम्ही स्पष्टीकरण करू। तरी महदहंकारा लागुनिया धनुर्धरा तृणांतीचा पांगोरा वरी पैगा। अर्जुना महतहंतेपासून तृणाच्या शेवटी लागरापर्यंत जे काही साने थोर चालते अथवा स्थिर किंबहुना गोचर मनबुद्धीशी जे। जेवढे काही लहान मोठे स्थावर जंगम आहे किंबहुना जेवढे मनबुद्धीला गोचर होणारे आहे जे तुले पांचभौतिक घडते जे नामरूपा सापडते गुणत्रयाच्या पडते कामटा जे। जेवढे काही पंचभूतापासून उत्पन्न झाले आहे जे नामरूपात सापडले आहे व जे त्रिगुणाच्या टाकसाळेत उत्पन्न होते भूताकृतीचे नाणे घडत भांगारे जेने काळाशी जू खेळणे जी कवडा। ज्या सोन्याचे भूतांची आकृती हे नाणे बनते ज्या कवड्यांनी काळाशी द्यूत खेळले जाते जाणण्याची विपरीते जे जे काही जाणी जेते जे प्रतीक्षणी निमते होऊन या। जे काही विपरीत ज्ञानाने जाणले जाते व जे प्रतीक्षणी उत्पन्न होऊन नाश पावते आगा काढून भ्रांतीचे दांग उभवी सृष्टीचे अंग हे असो बहु जग जया नाम। ज्या सृष्टीचे स्वरूप भ्रांतिरूप दाट जंगल काढून तयार केले जाते हे असो बहु काय सांगायचे ज्याला जग असे म्हणतात। पै अष्टदा भिन्न ऐसे जे दाविले प्रकृती मिशे जे क्षेत्रद्वारा छत्तीशे भागी केले। जे आठ प्रकारच्या प्रकृती रूपाने मागे सांगितले गेले किंवा जे 36 विभागाने क्षेत्र म्हणून सांगितले गेले
हे मागील सांगो किती, अगा आताची जे प्रस्तुती, वृक्षाकार रूपाकृती निरूपिले। अर्जुना मागील किती सांगू, याच अध्यायात प्रथमारंभी वृक्षाचे रूपक करून जे सांगितले गेले ते आघवेची साकारे, कल्पुनी आपण पयापुरे झाले असे तदनुसारे चैतन्यची। त्या सर्व साकाराला आपल्या राहावयाच्या नगराची कल्पना करून एक चैतन्यच त्याप्रमाणे झाले आहे। जैसा कुहा आपणची बिंबे, सिंह प्रतिबिंब पाहता क्षोभे, मग क्षोभला समारंभे घाली तेत। ज्याप्रमाणे सिंह विहिरीत आपले प्रतिबिंब पाहून क्षुब्ध होतो व दुसरा सिंह आहे असे समजून आवेशाने त्यात उडी घालतो, का सलिली असतची असे, व्योमावरी व्योम बिंबे जैसे, अद्वैत होऊनी तैसे द्वेते घेपे। किंवा ज्याप्रमाणे पाण्यामध्ये आकाश असतेच त्यावरच आकाशाचे प्रतिबिंब पडते, त्याप्रमाणे अद्वैत आत्माच आपले अद्वैत स्वरूप विसरून द्वैत घेतो। अर्जुना गाया परी साकार कल्पुनी पुरी, आत्मा विस्मृतीची करी निद्रा तेत। अर्जुना त्याप्रमाणे जो सर्व साकार रूप नगरीची कल्पना करून आपल्या स्वरूपाच्या विस्मृतीची तेथे निद्रा करतो, म्हणजे जीव चैतन्य आपल्या ठिकाणी साकार देहाची कल्पना करून व हे माझे स्वरूप आहे असे समजून त्याचा अभिमान धरतो व आपले अद्वैत स्वरूप विसरतो। पै स्वप्नी शेजार देखिजे, मग पौडणे जैसे ते तकीजे, तैसे पुरी शयन देखिजे आत्मयाशी। त्याप्रमाणे निद्रिस्त पुरुष स्वप्नात अंतरून घातलेले पाहतो व त्यावर जाऊन मी निजलो असे पाहतो, तशी या संसार नगरात आत्म्याने निद्रा केली आहे असे समजावे। पाठी तिये निद्रेचे निभरे, मी सुखी दुखी म्हणत घोरे, अहम ममतेचे निथोरे ओसनाये साधे। नंतर त्या निद्रेच्या भरात मी सुखी मी दुखी असे घोरतो व अहंता ममता यांच्या योगाने मी व माझे असे मोठ्याने बरळतो। हा जनकू हे माता, हा मी गौरहीन पुरता, पुत्रवित्त कांता माझे हे ना, हे माझे वडील हे माझी आई, मी गोरा मी अभागी मी अव्यंग, पुत्र वित्त कांता हे माझे आहेत ना। ऐसिया वेंगोनी स्वप्ना, धावत भव स्वर्गाची आराना, तया चैतन्या नाम अर्जुना अक्षर पुरुषुगा। अशा रीतीने स्वप्नभूत जगताला कवटाळून संसार व स्वर्गादी अरण्यात फिरणाऱ्या चैतन्याला अर्जुना क्षरपुरुष असे म्हणतात। आता ऐक क्षेत्रज्ञू येणे, नामे जयाते बोलणे, जगजीव का म्हणे जिये दशेते। आता क्षेत्रज्ञ या नावाने ज्याला ओळखले जाते व ज्या दशेला सर्व लोक जीव म्हणतात, जो आपुलेनी विसरे सर्व भूतत्वे अनुकरे, तो आत्मा बोली जे क्षरे पुरुष नामे। जो आपल्या स्वरूपाला विसरून सर्व भूतस्वरूप होतो त्या आत्म्याला अक्षर पुरुष असे समजावे। जे तो वस्तुस्थिती पुरता, म्हणून आली पुरुषता, वरी देहपुरी निदेजता पुरुष नामे। त्याची मूळची स्थिती तशीच पूर्ण आहे म्हणून त्याला पुरुष असे म्हणतात, व आणखी तो देहरूपी नगरामध्ये निजला आहे म्हणून त्याला पुरुष म्हणतात। आणि क्षरपणाचा नातीला आळू यया ऐसे निला, जे उपाधीची आतला म्हणून या, हा उपाधीत सापडला आहे म्हणून त्याच्यावर क्षर म्हणजे नाशिवंत असा खोटाच आरोप आला आहे। जैसी खळाळीची या उदका, सरशी आंदोळे चंद्रिका, तैसा विकारा उपाधिका ऐसाची गमे। ज्याप्रमाणे वाहणाऱ्या पाण्याच्या खळाळीबरोबर चंद्राचा प्रकाश उसळल्यासारखा दिसतो, त्याप्रमाणे आत्माही विकारांच्या उपाधीमुळे तसा झालेला दिसतो। का खळाळू मोटका शोषे, आणि चंद्रिका तैसरीशीच भ्रंशे, तैसा उपाधी नाशी न दिशे उपाधिकू। खळाळ नाहीसा झाला असता त्याबरोबर चंद्राच्या प्रकाशाचे उसळणेही नाहीसे होते, त्याप्रमाणे उपाधी नाश पावल्याबरोबर त्याचे उपाधीजन्य धर्मही नाहीसे होतात। ऐसे उपाधीचे निपाडे, क्षणिकत्व या ते जोडे, तेने खोकरपणे घडे क्षर हे नाम। याप्रमाणे उपाधीच्या योगाने आत्म्याच्या ठिकाणी क्षणिकत्व भासते व त्या क्षणिकतेमुळे क्षर हे नाव आले आहे। पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, बोल बजरंग बली की जय, जय जय रघुवीर समर्थ।